आज स्थानिकांकडून तुळजापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे। तुळजा भवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातल्या दर्शन मंडपाच्या जागेवरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय आणि हा दर्शन मंडप घाटशीळ या ठिकाणी न करता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। यासाठी आज करण्यात येत असलेल्या तुळजापूर बंदला मोठा प्रतिसाद मिळतोय। तुळजा भवानी देवीच्या मुख्य महाद्वारासमोर महाआरती करून या ठिकाणी आता बंदची हाक देण्यात आली आहे। जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली। दरम्यान प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन दर्शन मंडप हा प्रवेशद्वारावरच करावा नाहीतर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान इथल्या ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या प्रारूप विकास आराखड्यातील दर्शन मंडपावरून मोठा वादंग निर्माण झालेला आहे आणि यालाच व्यापारी असतील त्याचबरोबर पुजारी असतील यांनी कडाडून विरोध केलेला आहे। आज तुळजापूर शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। याला 100% प्रतिसाद देखील मिळालेला आहे। मी आता तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी आहे। मला सांगा काय नेमकं आपली प्रमुख मागणी आहे आज शहर बंद आहे। पहिल्यांदा खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ असेल, कलोळ तीर्थ असेल, या ठिकाणी आपण आंघोळ करतो, पाय धुतो, ते तीर्थ आपण घेतो, त्यानंतर आपण सिद्धिविनायकाचं दर्शन करतो। खात्र हे तीर्थक्षेत्र ठिकाण आहे, हे पर्यटक स्थळ नाही। या पर्यटकस्थळाच्या ह्याच्यानं आपण ह्याच्याकडं बघू नये, हे तीर्थक्षेत्र ठिकाण आहे आणि दर्शन मंडप आमची पहिली मागणी, दर्शन मंडप आमचं या ठिकाणी झालं पाहिजे। हे यासाठी आजचं तुळजापूर शहर बंद। मला सांगा प्रथमतः या काष्टीय दर्शन केल्यानंतर आपल्या आमचं हिंदू धर्माप्रमाणे मुख्य प्रवेशद्वार असावा, जेणेकरून हे 1.5-2 किलोमीटर आहे, मग भक्त इथं कसं महाद्वारातून प्रवेश होणार, हा आमचा प्रथम हा विषय आहे। आणि तेच दर्शन मंडप जर महाद्वाराच्या बाजूला झालं, जो उंबरदरा आहे, प्रशासकीय बिल्डिंग आहे किंवा विजय वाचनालय आहे, या ठिकाणी झाल्यानंतर भक्ताला त्या दर्शन मंडपातून लगेच महाद्वारातून शाहजीराजे महाद्वारातून मंदिरात जाता येतं। हे जे चाललेलं आहे तुळजापूरकरांनी आज उत्स्फूर्तपणे जे बंद केलेलं आहे, हे केवळ भक्तांच्या सोयीसाठी केलेलं आहे। तर प्रशासनाला आमची विनंती आहे की भक्तांना सुलभपणे दर्शन घेता यावं आणि कमी वेळेमध्ये दर्शन घेता यावं, यासाठी मंदिर प्रशासकीय इमारत या परिसरामध्ये साधारण 3 ते 4 एकर परिसर स्थानिकसुद्धा लोकं त्यांना जागा उपलब्ध करून देण्यास तयार असताना विनाकारण प्रशासन आडेल भूमिका का घेत आहे, हा आमचा प्रश्न आहे। बालाजी सुरवसे, साम टी व्ही, तुळजापूर।